द मॅन ऑफ द मॅच हरेश ठरला आहे. तर आपण त्याला ट्रॉफी आणि मेडल देणार आहोत. ते म्हणजेच A1 जोडी निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते. तर सरवली टीमसाठी एक जबरदस्त ऑफर आहे. बघूया युवा नेता उत्तम चौधरी यांच्या वतीनं प्रत्येक 200 रुपये. तर यायचे हरेश मॅन ऑफ द मॅचसाठी. आधी आपण मेडल आणि ट्रॉफी देतोय, नंतर आम्ही इन्व्हाइट करतो सन्माननीय किशोर पाटील साहेबांना. आपण या, तुमच्या शुभ असे एक ट्रॉफी दिली जाईल आणि त्यानंतर सरवलीची शान सनी भोईर यांच्या शुभ असे की आपण गिफ्ट देऊ. मयूर भोईर यांच्या शुभ असे गिफ्ट देऊ. तर हरेश इथे ठरला मॅन ऑफ द मॅच. कठीण काळामध्ये सिंगाला ज्यानं सावरलं, न्यू एक्विरा पिंपळनेरचा डाव जो उद्ध्वस्त झाला होता तो ज्यानं सावरला, असा हरेश ठरतो मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजीपेक्षा मी म्हणेल हरेश निर्णायक क्षणाचा षटकार हा अगदी महत्त्वाचा ठरला. तर सनी यांच्या शुभ असे आपण ही कॅप देतोय. सनी भोईर वन ऑफ द ग्रेट डॅशिंग पर्सनॅलिटी. मयूर भोईर यांच्या शुभ असे देखील आपण एक गिफ्ट देऊ. उत्तम चौधरी यांच्या शुभ असे देखील एक गिफ्ट आपण देणार आहोत. सध्या मयूरला तुम्ही पाहता आणि आता उत्तम चौधरी यांच्या शुभ असे हे गिफ्ट दिलं जाईल. तर अंजूरचा रजत मुंडे त्याच्या शुभ असे हा गिफ्ट इथे दिला जाईल. आणि मयूर डाकीला विनंती करू आपण या, आपल्या शुभ असे गिफ्ट आम्ही देणार आहोत. अभिनंदन हरेश, अभिनंदन न्यू एकविरा पिंपळनेर संघ. काय म्हणशील, 47 टार्गेट होतं न्यू एकविरा पिंपळनेर म्हणजे 6 षटकांची मॅच तर कमीत कमी 90 टार्गेट चेस करण्याची धमक तुम्ही ठेवता, एवढी मोठी बॅटिंग लाईन अप आहे. बट या मॅचमध्ये 47 टार्गेट आहे ना, अगदी पराभवाच्या छायेखाली घेऊन आलं होतं. काय माइंडसेट होतं मैदानाच्या आतमध्ये, ज्यावेळी 6 बॉल 18 करायच्या होत्या? निश्चितच आमचं पॉवर प्लेचं जी बॅटिंग ऑर्डर होती इथे जरा आम्ही मागे पडलो. त्याच्यानंतर इक्वेशन जसं बॉल टू रन इक्वेशन वाढत गेलं, त्याच्यानंतर अजय जेव्हा मैदानावर आला मी त्या सांगितलं की शेवटचा षटक हा माझ्यासाठी बेनिफिट राहील, मग मला स्ट्राईक हवी आहे. त्यासाठी मी ट्राय केला आणि 17 धावा ची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडवर 5 धावा आम्हाला एक तो लॉटरीसारखा मिळाला आणि मग आम्ही पूर्णपणे मॅचमध्ये आलो. तर नक्कीच त्या 5 धावा अगदी इम्पॉर्टंट राहिल्यानंतर निर्णायक परिस्थितीला षटकार आला. तुझी इनिंग आणि तुझं थांबणं एकविरा पिंपळनेरसाठी किती इम्पॉर्टंट होतं, कारण आता अर्धा संघ परदीचा प्रवास करून गेला होता, सचिन गायकवाडनं विश्वासाला दगा दिला होता. अशा कठीण काळामध्ये तुझी बॅटिंग होणं गरजेचं होतं, ते किती दबाव होता तुझ्यावरती आणि आज या दबावाला पार करून मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला, टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. काय म्हणशील इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सबद्दल? निश्चितच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि माझ्या गावातून म्हणजे जवळजवळ प्रेक्षकांचा भरपूर भरणा होता आणि मला त्यांना निराश करायचं नव्हतं आणि त्यांच्या चेहऱ्यापुढे सपोर्टने मी मॅच जिंकून दिली. तर अजूनही काहीच धगधगत आहे, कारण पराभवात नाही आता त्यांनी सामना जिंकलाय. अभिनंदन पुढच्या मॅचसाठी. तर जाऊया चालू सामन्याकडे. अवी चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. जनुमान सरवली विरुद्ध मॅच तुम्ही एन्जॉय करताय ती म्हणजेच टीम अमित स्पोर्ट्स सावंदेमध्ये. आणि मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी ऐकूया खासदार झटकामध्ये प्रथमच या 2020 करावायचा एक अनोखा आवाज दशरथ पाटील सरांना. धन्यवाद ओमकार सेठे. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज आणि हा फुलटा चेंडू, पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये होता वगैरे शॉर्ट कव्हरच्या दिशेनं. संघाचे धाव संघ सावंदे आणि सरवळी दोन भिवंडी तालुक्यामध्ये नामचीन नामांकित नामवंत संघामध्ये एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, अटीतटीचा रंगतदार पुंडायचा व्यक्ती, पहिलं षटक तयार अविनाश. आणि ह्या स्वेप केल्या बघूया सर, जबरदस्त टायमिंग आणि या चौकात जाईल बघूया. अप्रतिम फटका, नेत्रदीप फटका, ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मार्वल स्ट्रोक. तर ओमकर सेठे एक आपल्याला सूचना करतोय की ज्या काही बक्षीस लावता येतील का, तशी परमिशन आहे का ओमकर सेठे? आहे ना, तस मी पहिले तुमची परमिशन घेतली पाहिजे, नाही तर आमचा बाजार उठेल. तर या ठिकाणी सागर भोईर याच्यासाठी विकेट एंट्रीसाठी 10,000 रुपये. सनी भोईर आणि मयू भोईर आणि ह्या चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू खणून काढते, चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने. एक धाव मिळते, संघाची धाव संख्या 7 वर. बिनबाद 7 फनन.
आणि प्रत्येक विकेटसाठी 3,000 रुपये मयूर भोईर आणि सनी भोईर एवन जोडी. भिवंडी तालुक्याचा जोड्या किती आहेत आणि ह्या चेंडू पुन्हा आज शॉर्ट थर्ड मॅनला, परंतु एक जबरदस्त जोडी बघूया. आमच्या सुकेश दादा आणि निलेश पाटील त्यांच्या वतीने जबरदस्त आयोजन, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, भव्य दिव्य आयोजन. विद्यमान सामना सरवळी विरुद्ध सावंदे, अटीतटीचा सामना, षटक क्रमांक पहिला प्रगतीपदावर. आणि हा पुण्याचा दमदार फटका, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण टेप एक्स्ट्रा कव्हरला बघूया. 2 धाव मिळते, संघाची धाव संख्या 10 वर 9 वर, बिनबाद 9-9 फनन, षटक क्रमांक पहिला प्रगतीपदावर. भिवंडी तालुक्याने षटक क्रमांक 6 चेंडू आणि 9 धावा 9 फनन आफ्टर 6 बॉल. आजच्या दिवसातला द ग्रेट व्हॉइस इन भिवंडी मिस्टर अजय घरत, मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांची कमांड आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमचा अग्री पोरे आहे. गर्व से कहो की हम अग्री आहे. विनोद पाटील, तुम्हाला अभिमान आहे का नाही? तर षटक क्रमांक दुसरा प्रगतीपदावर, गोलिंग मार्गवर तयार गोलंदाजच्या भोळ्यावर, रॅम्पवर हुंबरड्यावर तयार सावंदे आणि सरवळी. सागर भोईर याच्यासाठी विकेट हॅट्रिक 10,000 रुपये प्रत्येक विकेट 3,000. मयूर भोईर आणि सनी भोईर दुसरी येऊन जोडी. कृपया माईक घेऊन या प्लीज. ओमकर सेठे, तर षटक क्रमांक तयार, दुसरं प्रगतीपदार बॉलिंग मार्कर, गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्पवर उमरड्यावर तयार. दुसरं षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्कवर, संघाची धावसंख्या 9 फनन आफ्टर 6 बॉल. षटक क्रमांक पहिला संपुष्टात, सावंदे आणि सरवळी. अतिशय जबरदस्त आयोजन, 26 बाईक्स आणि हा रिव्हर्स अटेंड करायचा आता बघूया. आणि अतिशय चांगला चेंडू आउटसाइड द्या स्टंप डॉट वन निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित स्थिमित कुंटी स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल. धाव संख्या 9 फनन. खेळेल विश्वास आणि हा म्हणून स्टेअर केला चेंडू बघू. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, खेप फेक मात्र मरव नव्हती. 1 धाव मिळते, संघाची धाव संख्या 10 वर. विनोद पाटील काय म्हणाल स्पर्धेबद्दल? काय म्हणाल? अतिशय चांगली स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वामधील. स्पर्धेबद्दल अगदी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, जेव्हापासून इथे जॉईन झालोय. एक वेगळी कन्सेप्ट आणि खरं तर ना भूतो ना भविष्यती ही कल्पना मुळात ज्याच्या डोक्यामध्ये प्रथम आली असेल त्या व्यक्तीला सॅल्यूट. नक्की नक्कीच. आणि हा बनवायचा सन्मान दिला बघूया. चेंडू गेलाय वृक्षात्मक पवित्र, 1 धाव मिळते, संघाची धाव संख्या 11 वर. बिनबाद 11. सरवळी आणि सावंदे अशी धुमत चक्री चकमक जुगलमंदी, आत्तशबाजी हमरी तुमरी रशिकेत कलगीतुरा यादवी रण धुंदुबी रण धुमाळी रण कंदर रणबेरी. 2 टोळक्यामध्ये हिर चुरस हिरशा तळावर संघर्ष अहामामिका घमासान धुमशान. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर. मीडियम पेसर आणि हा चेंडू, येस, बॅट चिकडा आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. पहिल्या फेकेचा बदाम, पहिल्या फेकेचा सफाया, पहिल्या फेकेचा सुपडा साफ. अतिशय लोकप्रिय खासदार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सलग दुसऱ्यांदा भव्य दिव्य स्पर्धा बघूया. आणि विकेट क्रमांक बॅक टू द पॅवेलियन, पहिल्या फेकेचा बदन, वन डाऊन द फलंदाज मयूर. तर प्रत्येक विकेटसाठी 3,000 रुपये लावलेले आहेत त्याच्यासाठीच. नाही पैसे तयार ठेवा, मग आमच्या डोक्याला व्याप नको. काय नंतर पैसे मागायला इकडे येणार समालोचन कक्षामध्ये? नाही सर, 6 बॉलमध्ये 6 विकेट होऊ शकतात, 18,000 जमा आहेत आपल्याकडे. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे पैसा तुमच्याकडं, आम्ही इथं अनाऊन्समेंट करणं, आम्हाला माहिती नव्हतं रोखपाल कॅशियर कोण आहे. तर आयटम हो द विकेट तयार. आणि ह्या पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचा बघूया. आणि अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा वास्तविक बॅकफुटला गेला असता
द स्क्वेअर कट जर कनेक्ट केला असता विनोद पाटील नक्कीच दोन तीन धावा आल्या असता, काय म्हणाल? नाही नक्कीच सर, तुमचा अनुभव दांडगा आणि तुम्हाला माहिती आहे की कुठला स्ट्रोक कशाप्रकारे खेळायला हवा आणि कुणाला कधी कशाप्रकारे हसवायचं हे देखील तुम्हाला ठाऊक आहे दशदादा। आणि हा पण आता फ्लेक केला बघूया चेंडू द्या, मिडविकेटच्या दिशेने पंच केला चेंडू, पुश केला चेंडू, टॅप केला चेंडूचा बिमोड केलाय, एक धाव मिळेल संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये, संघाची धाव संख्या 12, चेंडू आणि एक बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। पहिल्या षटकात 9 धाव आणि दुसरं षटक विनोद पाटील फक्त 3 धावा, याला म्हणता बॉलिंग अटॅक, गोलंदाजीचं पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण। गोलंदाजी काय म्हणाल विनोद पाटील? अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा। नाही पहिल्या सामन्यात देखील आपल्याला क्वालिटी अटॅक पाहायला मिळाला दोन्ही बाजूनी, सामना रंगतदार झाला। या सामन्यात देखील ते चित्र आपण पाहताय, सागरने सुरेख कमबॅक केले, 9 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात अविनाशच्या, मात्र त्यानंतर सागरने फक्त 3 धावा दिल्या। स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी निलेश दादा पाटील आहेत आणि त्याचबरोबर उत्तम दादा चौधरी आहेत, चेतन माय आहेत, पंकज चौधरी आणि त्याचबरोबर पाहू शकाल निलेश दादा पाटील यांना त्यांच्या संकल्पनेतून खरं तर 12-12-2 पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा, म्हणजे टोटल स्कोर इज गोइंग ऑन 12-1 विथ द लॉस ऑफ वन विकेट आफ्टर 12 बॉल। षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर सामना राहील 36 षटकांचा, कुठं कुठं गेलं तर 5 षटकांचा असते 4 षटकांचा, तर गोलंदाज तयार जयेश, ऑफर फक्त आहे ती सागर भोईरसाठीच। आणि उत्तम चौधरी यांचं 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी, तसंच एक प्राईज आहे सर सरवलीसाठी, कोणत्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर युवराज पॅकर्स यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राईज। बऱ्याच म्हणजे दुसरं राजू शेरभोईर, कारण ज्यांचे पहिल्यांदा भेल काय लावणार प्राईस आयवा झेलसाठी लावणार, आल्या आल्या एंट्री केल्यानंतरच। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, येस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, वेगावर नियंत्रण ठेवला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन कॉट बिहाइंड। दुसरे विकेट बदन, दुसरा गडी गरज, दुसरे विकेट तडीपार, हद्द बाद जेर बंद स्थान बद्ध, दुसऱ्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी, द्वितीय विकेट स्वाहा। टीम सरवली, हर्षदादा लक्षसुद्धा खेळपट्टीवरती अजिबात कॉन्फरन्स करू नका, अजूनही भरपूर दिवस रात्र खेळ बाकी आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा। धन्यवाद बघूया डीजे ऑपरेटर, वेळेवर तुम्ही बॅटरी चेंज केलीत म्हणजे आमची ऊर्जा वाढली। संघाची धावसंख्या पुन्हा जात आहे तिसरे षटक आगामी चेंडू, अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, सुसज्ज अद्ययावत क्रीडा संकुल। बरोबर विनोद पाटील, 20 वर्ष झाले आम्हाला भिवंडी तालुक्यामध्ये, ज्यांना पहिल्यांदा मी आणि सिद्दीकी भावे टेमगरमध्ये पहिल्यांदा केलं, त्याच्यानंतर आरशे पाटील फाउंडेशन। आणि हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अतिशय दमदार फटका, अप्रतिम कवड राय बघूया लॉंगॉप आणि डेप एक्शनच्या मधून, आणि हा दमदार स्ट्रोक बघूया आणि हा पहिला चौकार, नेत्रदीप फटका, अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर गोंडस विलोमनीय विस्मयकारक चमत्कारिक फटका, मॅग्नाफिशियन स्ट्रोक, 4 धावा मिळतील, संघाची धाव संख्या झाली 16। युवाने ते बबलू शेट, ते घेतील साऱ्याची भेट, महाराष्ट्र प्रदेश युवमोर्चा। संडी जरा जास्त मेहनत करून खेळा, काही स्पेशल लोक देखील मॅच एन्जॉय करतात। तर संघाची धावसंख्या मुसंडी मध्ये, धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान 16 फॉर द लॉस अप टू विकेट 2-16। आणि हा पुन्हा एकदा चेंडू चॉप केला बघूया, पुन्हा एकदा एक धाव मिळते चेंडू आहे कहुपंच्या दिशेनं, एक धाव संघाची धावसंख्या, पुन्हा एकदा चांगला रनिंग मिनिट ने विकेट, 2 धाव मिळतील, 2 धावांचा बेनिफिट, संघाची धावसंख्या 14-18। तर सुवर्गंगा मंडप डेकोरेटचे प्रमोद मडवी, रुपेश मडवी किंवा कोहिनी त्यांचा प्रतिनिधी असेल तर आपण संपर्क साधा आयोजकांशी। सुवर्गंगा मंडप डेकोरेटर्स प्रमोद मडवी, रुपेश मडवी टेंबिवलीचे आहेत, कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी असतील लवकरात लवकर आयोजकांशी आपण संपर्क साधा। 18 फॉर द लॉस अप टू विकेट 2-18 सरवळे आणि सावंदे, 2 बलाढ्य बलिष्ठ ताकदवर संघ, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। आणि हा पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन,
अतिशय चांगला चेंडू आउटसाइड द ऑप्शन डॉडबा निर्धाव चेंडू धाव संख्या पुन्हा एकदा 18 18 फॉर द लॉस ऑफ टू विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर बघूया. आजच्या दिवसातला हा रेग्युलरमधील दुसरा सामना. पहिला झाला 40+ आणि हा बोलता चेंडू आउटसाइड द ऑप्शन म्हणून बेनिफिट उठवताना बघूया पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू धाव संख्या रोडावली धाव संख्या थोंडावली धाव संख्या सुस्तावली धाव संख्या लुली पडली. ज्याला म्हणता मलूल ओमकार सेटे एक जबरदस्त वाकलांचा हा बुलंद आवाज कमी तिथे आम्ही पुन्हा एकदा तयार तिसरा षटक लेफ्ट आर्म राहून दे विकेट आणि हा बोलता चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग बघूया चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू पुश केला बघूया फक्त एक धाव मिळते एकशे ज्यादा कोच बी नाही संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 19 51 18 चेंडू आणि पहिल्या षटकात 9 नंतरच्या षटकात 3 म्हणजे चांगली गोलंदाजी बघूया. वास्तविक हा आलेख वाढवायला पाहिजे होता विनोद पाटील तर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .in प्रथमेश म्हणजे जल्पेश भोईर यांनी 3 माणसामध्ये साईट चालू केली होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा याचा पसारा एवढा पसरला संपूर्ण जगभरात 185 देशामध्ये 195 देश आहेत 10 देशामध्ये यूट्यूबवर बंदी आहे. GTC नंतर आम्ही काळोखात बोलू आता नाही बोलणार कारण काळोखात जी मजा आहे ती आता दिवसा नाही. तर 18 चेंडू आणि 19 धावा 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 18 बॉल्स. सावंत आणि सरवळी दोन बलाढ्य संघ निष्णात तरबेज पटाईत सराईत पारंगत वाकबगार पलाढ्य संघामध्ये अटीतटीचा रंगदार नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. GTC आणि कॅमेरामन फॉर्च्यूनचा गोट्या आणि हा वाको या टोपन नाव आहे का ओरिजिनल गड्डमी ज्यावेळी विनोद पाटील असतील त्यांच्या आमची चर्चा चांगली चालते त्याच्यातला आज माझ्या पहिल्यांदाच माझ्यासमोर एक मला बरं वाटलं की अजय घरत पहिल्यांदाच माझ्यासमोर लॉन्च होतोय बघूया. लॉन्च म्हणजे माझ्यासमोर अतिशय जबरदस्त समालोचन बऱ्याच वेळा हिंदी मराठी आणि इंग्रजी एक क्वालिफाईड सुशिक्षित तरुण आहे बघूया. तर संघाच्या वतीनं 4th षटक तयार बॉलिंग मार्कवर सागर ज्याच्यासाठी ऑफर आहे बघूया. मयूर भोईर सनी भोईर विकेट हॅट्रिक 10,000 रुपयाने प्रत्येक विकेटला 3,000 रुपयाचं जबरदस्त आमिष लालूच गाजर प्रलोभन. रेशमा मेघाचा रेट झाला 10,000 त्या हा रेट याला आहे. षटक क्रमांक 4th तयार आणि ह्या पहिला चेंडू आउटसाइड द्या ऑप्शन बघूया उजव्याच्या बाहेरून अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी डॉडबॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धाव संख्या धावाला खेळ आला अडथळा अटकाव मज्जा पायबंद धाव संघ 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 2 विकेट 2-19 कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ द टुर्नामेंट्स इथं सुपर ओव्हर आणि ह्या पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल खराब फटका बघूया. अवसंग घातकी विश्वास घातकी विघ्न संतोषी फटका गांडू फटका यानंतरची मॅच असणार आहे जय हनुमान पोगाव विरुद्ध आई वज्रेश्वरी निंबवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय घरत बघूया अतिशय चांगलं खुमासदार समालोचन आणि तंत्रशुद्ध समालोचन परिपूर्ण माहितगार समालोचन मिस्टर अजय घरत. तर संघाला तिसरा हजरा बघूया तिसऱ्या फेकेचं बदन तिसऱ्या फेकेचे गोची काशी लोचा तिसरी विकेट गोपचे मे. तर नवीन फलंदाज सतीश वाघमारे वाघचौरे शिर्डीमधला कोणतरी एक आमदार होता शिवसेने तर त्यांना होता आडनाव वाघचौरे. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी तयार सज्ज सावध दक्ष तत्पर सत्वर दरम्यान सागर होईल बॉलिंग मार्क तयार आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द्या ऑप्शन शॉर्ट पिच चेंडू होता पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द्या ऑप्शन डॉडबा निर्धाव चेंडू
आणि ह्या 30 मिनिटामध्ये संपलं पाहिजे प्लीज, कारण वेळेचं बंदोबस्त टाईम इज मनी. अजय घरत एक जबरदस्त आवाज भिवंडी तालुक्यामधला नामचिन समालोचक. आणि ह्या बंदाचा बॅकफुटला गेला, मुन्ना पंच केला, बघे चांगला फटका दमदार स्टॉकच्या डिपेश कौ पॉईंटला, अतिशय चांगला फटका, चांगला रनिंग बिनिंग द विकेट. दोन धाव मिळते, संघाची धाव संख्या 21 तीन बाद 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. संघाच्या वतीनं 4th षटक, तर पोगाव संघाचा कॅप्टन आणि निंबवळी दोन्ही भिवंडी तालुक्यामधील, कारण आजचा हा गट आहे हा भिवंडी आहे. आणि ह्या पुन्हा एकदा यस द्विधा मनस्थितीमध्ये पुन्हा एकदा हलो चपटीमध्ये बघा, फॉलो थ्रोमध्ये गॅदर केले, फक्त एक धाव मिळते, संघाची धाव संख्या 22 2 ओव्हर. जयंत पाटील एक जबरदस्त बघूया, कोपरी संघाचा हा विस्फोटक फलंदाज होता, नंतर मात्र पंचगिरी वाकलन संघाला चांगले दिवस आणि जिटीशीला चांगले दिवस डोंबिवलीमध्ये. आणि हा पुन्हा आता येस अतिशय चांगला चेंडू, थोडासा फ्लाईट दिला, डॉडबॉल निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक 4 संपुष्ट, 24 चेंडू आणि संघाची धाव संख्या 22. विनोद पाटील पहिल्या षटकात 9, नंतर मात्र आले घसरत आले, काय म्हणाल तुम्ही, आतापर्यंत 12 चेंडू आहेत, 12 चेंडू ते कमीत कमी 20 ते 25 धाव यायला पाहिजे, तर प्रतिस्पर्धी संघ दडपण ठेवू शकता. नक्कीच गोलंदाजी चांगली झाली आहे, पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक सागरने करून दिलं, त्यानंतर जयेशने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि सागरने पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर 3 धावा दिल्या, एकूण 2 षटकात त्याने 6 धावा खर्च केल्या, गडी त्याने बाद केली 2, त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 3.00 प्रतिषटकामागे. जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी होते तेव्हा नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येवरती सहज रोखता येतं. धन्यवाद विनोद पाटील, बघूया अतिशय चांगले कमेंट्स, अतिशय चांगलं प्रतिपादन केलं बघूया. आणि 5वा षटक घेऊन गोलंदाज तयार जयेश पाटील, धाव संख्या 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 24 बॉल्स. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा चांगला जबरदस्त फटका बघूया. आणि हा म्हणजे दमदार स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण बघूया. 2 धाव मिळते, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये, संघाची धावसंख्या 24, धावसंख्या सरकली, धावसंख्या फैलावली, धावसंख्या रुंदावली 24-4 2 ओव्हर 4 3-24 षटक क्रमांक 5वा प्रगती पदावर आहे बघूया. चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, दर्जेदार संघाचा हा एक जबरदस्त परिपाक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. आणि हा पुन्हा एकदा मोठा फटका मारत आहे बघूया, चेंडू बॅटच्या रडावरती बघूया, पुन्हा एकदा डॉडबॉल निर्धाव चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगली गोलंदाजी, कमबॅक करते बघूया. अतिशय प्रभावी मारा, परिणाम करणारा पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. आणि हा पुन्हा एकदा सलग यस आणि पंचांचा वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशा इन मारा, एक धावेचा संकेत, इशारा, निर्देश, निर्वाळा, दावा, समर्थन, अनुमान, एक धाव मिळेल, अवांतर धाव संख्या, पहिली एक्स्ट्राज, संघाची धाव संख्या 2-3 25 पावशतक 3-25 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सरवळी विरुद्ध सावंदे असा हा अटीतटीचा सामना, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा येस, पुन्हा एकदा हँग झालाय, एकशे चायनाचा मोबाईल परवडला दादा, असं कसं चालेल. 5वा षटक प्रगती पदा, हनामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर आहेत बघूया. कमीत कमी 50 धावा पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला, मगाशी 47 धावा कुठून संघ हरला होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा एकदा येस आउटसाइड द ऑफ स्टंप आणि व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशा इन मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि या षटकामधला हा दुसरा व्हाईट 26. तर आई वज्रेश्वर निंबवली संघाच्या संघनायकाला आम्ही सूचना करतो लवकरात लवकर या, कारण जय हनुमान पोगाव संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आले निंबवली संघाचा कॅप्टन मोठे हजर आहे. आणि एक सूचना असेल बघूया. आणि पुन्हा एकदा येस, तिसरा वाईट, दिशाहीन गेंदबाजी, सदोष स्वैर सुमार, दिशाहीन मारा बघूया, तिसरा वाईट. आणि या स्पर्धेमध्ये जो ड्रिंक्स ठेवून जाईल तो 12 म्हणजे तुमची प्रोव्हिजन तुम्हीच करायची आहे,
कारण कोणाचा दुसरा बदली माणूस नाही इथं, म्हणून 12 कंपल्सरी आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू बघूया. अप्रतिम डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडू थोडासा खाली ठेवला, पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये नाही. डॉडबा निर्धाव चेंडू, फक्त व्हाईटचा जर अपवास सोडला हा फलंदाज, मात्र नुसता पिचवर पायावर उणबा आहे. कुरुंब गती, संत गती, मंद गती, कासव छाप, कछुआ छाप, गोगळगाईच्या अवलादीचा खेळ आणि ह्या पुन्हा एकदा यस बॅकफुटला गेल्या बघूया. पुन्हा एकदा चेंडू डी बॅक स्ट्रॅकला, अप्रतिम गावडराय लॉफ्ट केला होता. एक धाव मळते, संघाची धाव संख्या झाली 28. षटक क्रमांक 5 प्रगती बदर म्हणते, 5 षटक संपुष्टात. तर पहिल्या षटकात धाव आल्या 9 आणि स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम अतिशय काल म्हटलेने चिखलोळी. सलग 4 दिवस त्यांनी स्कोरिंग केलं, कारण स्कोरिंग हा समालोचक आता पाठीचा कणे ते माकडाड आहे. पाठीचा कणा जरी तुटला तरी माणूस माकडा तुटल्यानंतर काय करणार, कसा बसणार. थँक्यू पाटील सर. या ठिकाणी एक TVS स्कूटीची आम्हाला चावी मिळालेली आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे व्यासपीठावर येऊन. आणि पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. पुढचा सामना असेल आई वज्रेश्वरी निंबवली विपक्ष जय हनुमान पोगाव. धन्यवाद अजय घरत. बघूया तर पुढचा अतिशय अटीतरीचा सामना असेल. बघूया दोन्ही संघ मजबूत आहेत, पोगाव विरुद्ध निंबवली. तर संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक, स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचा षटक, शेवटचा गोलंदाज. संघाची धाव संख्या 28 धाव, 30 चेंडू आणि 28 धाव, 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. शेवटचा गोलंदाज असेल बघूया, शेवटचा षटक काय गोलंदाजी केली बघूया. अतिशय जबरदस्त मला बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, प्रात्यक्षिक एक्झिबिशन परफॉर्मन्स, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. सावंदे आणि सरवळी, तर स्ट्राईकला बघूया सतीश आणि नॉन स्ट्रायकरला विशू. तर पहिला चेंडू तयार, शेवटचा षटक प्रगती पदावर मिस्टर परेश रायडा महोदय. विकेट पुन्हा एकदा चांगला फटका बघूया, दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषे बाहेर, अतिशय चांगला फटका, देखना फटका, हँडसम कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, नेत्रदीप फटका, समय सूचक, दर्जेदार, शैलीदार, शास्त्रोक्त, कलात्मक, तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल स्ट्रोक. 4 धाव मिळतील, संघाची धाव संख्या 32. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस, मार्वल स्ट्रोक, हँडसम स्ट्रोक. 4 धावांचा बेनिफिट, संघाची धाव संख्या सरकली, धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धाव संख्या 32 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा षटक, पुढचा चेंडू राईटा महोदय विकेट आणि ह्या पुन्हा धावसा आहे. दॅपस्टम बघूया, 11 दिलाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉडबॉल चेंडू बघा, कमबॅक करते गोलंदाज, गॅदर केले इष्ट रक्षक. संघाची धाव संख्या 32, 4 बॉल्स टू गो इन दी लास्ट स्कोर. शेवटचं षटक बघूया, शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी टार्गेट 50 जायला पाहिजे, नक्कीच सामना रंगतदार होईल बघूया. कारण सामना बरोबर सुटला तर निकष हा सुपर ओव्हर आहे आणि ह्या पुन्हा यस चेंडू बॅकवर स्क्वेअर लेगला, पुन्हा एकदा 2 धाव मिळतील, संघाची धाव संख्या झाली 34, 3 बॉल्स टू गो. शेवटचे 3 चेंडू बाकी बघूया, सावंदे आणि सरवळी. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, हे वेगळं इव्हेंट. मॅच आई वज्रेश्वरी निंबवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, जयहनुमान पोगावच्या कॅप्टननं लगेच रिपोर्ट करायचा आहे, कारण पहिलं सत्र जसं पूर्ण होईल टॉस केला जाईल. आणि हा जर कलेक्शन जमला असतं नक्की रनआउट झाला असतं बघूया, धावचे झाला असतं, परंतु जर्ताच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतं. बघूया 2 धाव पुन्हा एकदा मिळतील, संघाची धाव संख्या झाली 36, 2 बॉल्स टू गो. एनिमिन 2 चेंडू बाकी आहेत बघूया, शेवटचं षटक आपल्या कोट्यामधलं, ठेवणीतलं, पटडीतलं, अख्तियारीतलं, 2 चेंडू बाकी, 2 बॉल्स टू गो. संघाची धाव संख्या 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3-36 सवंदे सरवळी असा हा विद्यमान सामना आणि ह्याच बॅटची पुन्हा एकदा येत घेतली बघूया आणि फलंदाज बाद होईल आणि फलंदाज बाद केला नाही बघूया, एक धाव मिळेल. तर शेवटचा अंतिम चेंडू तयार, लास्ट डिलिव्हरी इन दी 6th ओव्हर, शेवटचा षटक, शेवटचा निर्वाणीचा फायनल डोस तयार.
संघाची धाव संख्या 37. आणि ह्या पुन्हा द्यायस अप्रतिम स्क्वेअर कडे बघूया. जबरदस्त टायमिंग शॉट आणि हा चौकार जाईल. अतिशय चांगले शतक शमारे शिलगत फुटबॉल ड्राइव्ह. शॉर्ट पिच चेंडू बॅकपोटला गेला बघूया. अतिशय दमदार फटका होता बघूया. आणि फलंदाज बाजेल. टोटल 3 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 39 आणि 40 ते जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. रिक्वायर्ड 41 रन्स इन 6 ओव्हर्स. कसे होतील? विनोद पाटील प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. दोस्तो मी पुन्हा येईन आय विल कम बॅक लेटर. तर नेक्स्ट मॅच पोगा विरुद्ध निंबवली. तर या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सरवली गावाची ओळख शरद भोईर यांचे चिरंजीव, सनी भोईर यांचे शुभ असते, तसंच मयूर भोईर यांचे शुभ असते. आपण हा टॉस करतोय तर यायचं तुमच्या दोघांचे शुभ असते. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मॅच आहे पोगाव विरुद्ध निंबवलीमध्ये आणि हा नाणेफेकीचा कौल आपण इथे करतोय. एका बाजूला एवन जोडी आणि एका बाजूला खासदार, दोनपैकी एक कॉल तुम्हाला करायचा आहे. आणि टॉस जिंकला पोगाव टीम ना. एवन जोडी असं कॉल होता, एवन जोडी झाला आहे. दोघांच्या हस्ते शुभेच्छा दोन्ही टीमला. तर टॉस जिंकला पोगाव टीम. भिवंडी क्रिकेट 2019-20 हंगाम राहिला तर पोगावसाठी अतिशय सुंदर राहिला. एक स्टँडर्ड क्रिकेटसाठी पोगाव टीम जाणली जाते आहे. समोर निंबवली आहे, काय निर्णय घेशील? तर स्पर्धेचा विचार केला खेपट्टीचा किंवा क्रीडांगणाचा तर 45-50 एक फायटिंग टोटल वाटतं आहे. समोरच्या टीमला किती पण थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. निंबवली एक चांगला संघ आहे. नक्कीच काय माइंडसेट असेल प्रथम कधी त्यांच्यासोबत खेळलात की आज प्रथमच खासदार चषकामध्ये बिग फाईट एकमेकांसमोर आहे? नाही, याच्या पहिले खेळलेलं आहे आणि आता चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम चांगलीच आहे निंबवली संघ. तर बसस्टॉपला देऊ आपण पोगावच्या कॅप्टनला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. विनिंग कॅप्टनला एक बॅट देखील दिली जाईल. किशोरदादाला इन्व्हाइट करतो आपण या. तुमच्या शुभ असते ही बॅट आम्ही विनिंग कॅप्टनला देतो आहे. तर टीम निंबवलीचे कॅप्टन आपल्यासोबत आहे. टॉस गमावला आहे, बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 60+. 6 ओव्हरची मॅच आहे. जर आत्तापर्यंतच्या मागच्या दोन्ही सामने पाहिले तर एक मॅचमध्ये ते 47, एक मॅचमध्ये 39. 60+ कुठेतरी धाडसी मी म्हणाल टार्गेट आहे. आणि हे टार्गेट लावताना कोणत्या फलंदाजांकडनं अपेक्षा जास्त बाळगतोस? हे 4-5 प्लेयर माझे चांगले आहेत. राजा, शुभम, राजू, प्रशांत चांगले प्लेयर आहेत. त्यांच्याकडून जास्त अशा राहील मग. तर खासदार चषक 26 बाईक्स प्रथमच भारतामध्ये आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुम्हा टीम्सला मिळती आहे. तर काय म्हणशील एवन जोडीचे शिलेदार सुखेशदा डाकी आणि निलेशदा पाटील यांच्याबद्दल? चांगलीच आयोजन केलेलं आहे यावर्षी. गेल्या वर्षापासून यंदा चांगलाच केलेलं आहे. याच्यावर पुढच्या वर्षी याच्याहून चांगलं होईल असंच म्हणून. तर बसस्टॉपला एवन जोडीकडनं टीम निंबवली आणि पोगावच्या कॅप्टनला. तर इथे आम्ही विनिंग कॅप्टनलाही बॅट देतोय. टॉस जिंकणाऱ्या प्रत्येक संघनायकाला एक आकर्षक बॅट इथे दिली जाते. आमच्या किशोरदादांच्या शुभ असते ही बॅट स्वीकारत असताना जनमन पोगावचा संघनायक. तर अभिनंदन, बॅट देखील मिळाली आहे. बघूया मॅचमध्ये काय घडतंय. तर कमेंट्री बॉक्समध्ये आपण जाणार आहोत जिथे सरवलीची ओपनिंग पेअर बॅटिंगसाठी उतरेल. तर अजिबात वेग घेऊ नका. अवी चौधरी ओपनिंग पेअर लवकर पाठवायची आहे आणि 30 मिनिटांमध्ये 6 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे अमित स्पोर्ट्स सावंदे. तर कमेंट्री बॉक्समध्ये या आपण ऐकूयात. मॅच जशी सुरू होईल त्यावेळी सुरुवातीला विनोद पाटील भोपर यांचा आवाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहे. धन्यवाद. धन्यवाद ओमकार. धन्यवाद दशरथ पाटील. जमलेल्या माझ्या तमाम लाडके रसिकांचं व जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक सरस स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहे श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर आयोजित खासदार चषक 2020. आज स्पर्धेचा 6वा दिवस, सलग 12 दिवस चालणारी ही क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि आज 6व्या दिवसामध्ये मैदानावरती सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना सावंदे वर्सेस सरवली. जय हनुमान. सरवली वर्सेस अमित स्पोर्ट्स सावंदेमध्ये लढाई आहे. तर पारितोषिक आले मयूर भोईर आणि सनी भोईर याचकडून प्रत्येक षटकाराला 2000 रुपये. संदेश भोईर आणि सागर भोईरसाठी षटकरांच्या हॅट्रिकसाठी 5000 रुपये.
तर एक कॅश प्राईज आहे अल्पेश चौधरीसाठी. प्रत्येक षटकाराला 5,000 आणि सलगचे 3 षटकार जर आले तर 25,000. रवी भाई आणि विकी भाई यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहे. तर एक बाईकची की आमच्या व्यासपीठामध्ये सबमिट आहे, सो कोणाची मिस झाली असेल तर या आणि ओळख पटून घेऊन जा. आणि एवन जोडीकडनं नक्कीच ही स्पर्धा खासदार चषक आपण अनुभवतो आहे. पोगा विरुद्ध निंबवली नेक्स्ट मॅच आहे. सन्मान्यजी कपिलजी पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खासदार चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूयात विनोद पाटील भोपर यांचा आवाज. धन्यवाद. स्क्रीनवर पाहू शकाल पुढची लढत आहे पोगाव वर्सेस निंबवली. जय हनुमान. पोगाव वर्सेस आई वज्रेश्वरी क्रिकेट संघ निंबवली. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत संदीपजी मोरे मॅन फ्रॉम झूचंद्र. अत्यंत जबरदस्त अशी कामगिरी कारकीर्द राहिलेले समालोचक म्हणून हा चेंडू व्यवस्था ऑफ स्टंपवरती होता. कट करायचा जास्त उसळी मिळाली नाही चेंडूमध्ये आणि हा डॉट चेंडू 41 धावा करायचे आहेत मैदानावरती खरं तर विजयासाठी सरवली संघाला. ओके, एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे कारण 41 धावा जर काल आपण पाहिल्या तर 37 धावा देखील खर्च झाल्या नाही आणि एक लो स्कोरिंगचा सामना देखील एक जबरदस्त रंगतदार सामना झाला आणि ऑल आउट देखील तो संघ झाला होता. गणसोली संघाविरुद्ध खेळताना आपण पाहिलं होतं विकी स्पोर्ट्स कोचचे या संघाला चौधरपाडा नक्षत्र. रवी पाटील आणि विकी चौधरी यांच्याकडनं अल्पेशसाठी प्रत्येक चौकाराला 5,000 आणि सलगच्या 3 चौकार किंवा षटकारांसाठी 25,000 कॅश प्राईज आहे. सरवली फॉर्ममध्ये आज विनोद दादा. नक्कीच नक्कीच असं कमबॅक करत असताना गोलंदाज आहेत सतीश अल्पेश आणि संदेशही सलामीची जोड 41 धावा करायच्या आहेत. मागच्या सामन्यात दादा संदीप सर आपण पाहिलं तर 47 धावा करायच्या होत्या पिंपळणे संघाला पण त्या धावसंख्येचा पाठला करताना भरपूर संघर्ष करावा लागला कारण खेळपट्टीने खरं तर आज आपण पाहिलं तर सकाळपासून गोलंदाजांचं वर्चस्व खेळपट्टीवरती पाहायला मिळालं आणि या सामन्यात देखील तेच आपल्याला होताना दिसते. 40 धावसंख्येवरती रोखलं आहे सरवली संघाने पण 41 धावा करताना इथे मात्र त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चेंडू येतो आहे शॉर्ट विकेटच्या दिशेने एकदा वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न होता पण नकार दिला आहे कारण डीपमधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते यावेळेस आपण पाहिलं तर सागर. विनंत 3 वाजल्यानंतर ते 6 वाजेपर्यंत ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अतिशय पोषक ठरेल कारण आपण पाहतो की सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरमार्फत या खेळपट्टीसाठी रात्रीच्या मध्यरात्री नक्कीच या खेळपट्टीची आखणी किंवा दुरुस्तीकरण या बऱ्याचशा गोष्टी होत असतात. सकाळी 5:30-6 वाजता ते इथून निघतात आणि पुन्हा 9:00 हजर होतात. हे आहे सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरचं खरं योगदान. नक्कीच भरपूर मेहनत घेतली जाते खरं तर. संदीप सर आपण पाहत असं काही स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये असतात काही फक्त डेमध्ये असतात त्यामुळे आयोजकांना आराम मिळत असतो. नाईट स्पर्धांना आपण पाहत दिवसा आराम मिळत असतो, डे स्पर्धांना आयोजकांना रात्री आराम मिळत असतो. मात्र ही स्पर्धा दिवस रात्र आहे त्यामुळे दिवस रात्र इथे खरं तर डोळ्याला डोळा लागत नसेल. प्रत्येक जण इथे 100% कमिटमेंट देत असतो. हा चेंडू फुल्लर लेंथ होता बॅकफुटवर गेले होते खरं तर चुकीचं शॉर्ट सिलेक्शन तुम्ही पाहू शकाल असं बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा चेंडू अगदी तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्ही बॅकफूटवर जाल तर चेंडू तुम्हाला मिडल करता येणार नाही. आणि इथे आपण पाहिलं तर फक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 5 चेंडू आणि इक्वेशन आहे 31 चेंडू 39 असं इक्वेशन आहे विजयासाठी. सतीश हा फुलटॉ चेंडू खाली बसून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातो आहे. एक धाव दरम्यान पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतो त्यामागचं कारण आहे क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षणात आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावपलकावरती होती 4. सतीशने मात्र संघनायकाने जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला सार्थक गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये पहिल्या फक्त त्याने धावा खर्च केल्या 4. इथे पारितोषिक येते निलेश चौधरी साहेब आणि राम चौधरी साहेब सरवली यांच्याकडून. जयनमान सरवली संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी असेल. सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार आपण पटकवा आणि रोख रक्कम 1,000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक आपल्याला मिळेल निलेश चौधरी आणि राम चौधरी सरवली यांच्याकडून. एकंदरीत विचार केला या सुरुवातीच्या षटकामध्ये सतीशनं अतिशय दर्जेदार गोलंदाजा प्रत्यक्षकरण केलं कारण ज्या पद्धतीने खेळपट्टी त्याला साथ देते क्षेत्रक्षणाची साथ त्याला लाभते आणि त्या अनुषंगानं त्याचा दर्जा तो इथे मात्र सार्थकी ठरवतोय. नक्कीच रणनीती नेहमीच गोलंदाजी अशी असावी की जसं क्षेत्ररक्षण तुम्ही सजवलं
तशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. बऱ्याचदा काय होतं, एखादा गोलंदाज ऑनसाईडला भरपूर क्षेत्ररक्षक सजवतो आणि चेंडू मात्र तो ऑफस्टंपवरती करतो आणि तिथे त्याचं आपण पाहिलं तर तो खूप महागडा ठरत असतो. इथे तसं झालं नाही. सतीशने चांगली गोलंदाजी केली, लाईन आणि लेंथ अप्रतिम राहिली. सतीशला ठाऊक आहे आपल्याकडे धावा फार कमी आहेत, त्यामुळे इथे आपल्याला कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील आणि सरवली संघाला आपण इथे थोडासा दबावामध्ये आणू शकता. पण जय हनुमान सरवली संघ हा नेहमीच गोलंदाजीसाठी ओळखला गेला आहे आणि त्यांचं बलस्थान म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. पण बॅटिंगमध्ये देखील हा संघ सातत्याने जबरदस्त कामगिरी करतो आहे आणि या सामन्यामध्ये त्यांना अजूनही आपण पाहिला तर इथून 37 दावा करायचे आहेत विजयासाठी. गोलंदाज विशू हा चेंडू ऑन साईडला फ्लिक करताय, चेंडू येतोय. त्या दरम्यान दोन धावा येत आहेत, धावसंख्या धावपळ करते आपण पाहतो ती म्हणजे कोण 6 आमच्यासोबत ज्ञानेश्वर मुकादम मॅन फ्रॉम गोरसईचे आहेत आणि गोरसई म्हटलं की एक नामवंत संघ आणि भावेश पवार डाव्या बाजूला त्यांचा स्टँड देखील आहे त्यांच्या नावाने. आणि रायगड वर्सेस ठाणेमध्ये आपल्याला भावेश दिसतील इन ॲक्शनमध्ये. हा चेंडू ड्राईव्ह केला आहे असा आपण पाहतो, स्क्वेअर ड्राव चेंडू घेत गेला सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय चौकार. तर रिप्लेमध्ये पाहू शकाल कशाप्रकारे असा आधी मागे गेले त्यानंतर पुढे आले आणि हा चेंडू असं दोन क्षेत्रक्षांच्या मधून काढला, अत्यंत चांगला स्ट्रोक. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपळकी होती दुहेरी अंकामध्ये पाहू शकाल स्क्रीनवरती. सो गीता जैन मॅडम, महापौर मीरा भाईंदर. मीरा भाईंदर म्हटले की समालोचन क्षेत्रातले पितामा बाळसुब्रमण्यम अय्यर सर आणि त्यानंतर आणि मीरा भाईंदरचे समालोचक राजीव पंडित देखील या ठिकाणी आपलं योगदान देऊन गेलेले आहेत. सोर्ड विकेट विश्यू हा चेंडू ऑन साईडला फ्लिक करतायत मनगडच्या साहाय्याने. चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध, खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होत आहे, तितका चांगला थ्रो येतोय. एकच झाड मिळेल, धावसंख्या धावपळ करते आपण पाहतात 11. थोडासा पवित्र आपण पाहतो संयमी खेळ सुरू आहे कारण मैदानाची परिस्थिती 41 धावा करायची आहेत. पण कधीकधी आपण पाहिलं तर अतिसंयम अति बचावात्मक पवित्रा अंगलट येतो आणि इथे चांगला खेळ होतो आहे. दोघांकडे संयम चांगला आहे, जबाबदारीपूर्ण खेळ ते करतायत. पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनवर व्हाईटचा इशारा आला आहे पंचांचा आणि 1+1 अशा दोन धावा मिळतील आणि दोन धावीने संघाची धावसंख्या धावपळकी होती 13. खरं तर इथून आम्ही स्पोर्ट्स आव्हाने संघाला या चुका टाळाव्या लागतील कारण भरपूर कमी धाव आहेत आणि जर अशा धावा खर्च केल्या तर पराभवला त्यांना नक्कीच या ठिकाणी सामोरे जावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा विश्यू राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. चेंडू वाईड आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स कृपया आमच्याशी संपर्क साधा. विनंती असेल प्रमोद पाटील किंवा त्यांचे सहकारी, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स आमच्याशी संपर्क साधा. तर गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा विश्यू, लाईन आणि लेंथ इथे कुठेतरी नक्की चुकीचे पाहायला मिळते. अनियंत्रित गोलंदाजी. स्क्रीनवर आमदार सन्मानी आमदार पनवेलचे मानसी प्रशांत ठाकूर साहेब. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडंसं पंप झालं आहे पण दुसऱ्या प्रयत्न चेंडू उचलत आहे, थ्रो करत आहे. तोपर्यंत एकच धाव इथे येते. सिंगल डबल्सने लक्ष्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्या खरं तर फलंदाज संदेश अल्पेश, धावसंख्या धावपळकीवरती 15 आहे. अजूनही आपल्याला आपण जर पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. नक्कीच इथे आपण पाहतो की आक्रमण हे बचावाचं एक वेगळं तंत्र असतं आणि ते स्वीकारावं लागतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा विश्यू. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. LBW अपील हलकं असं झालं, एक्साइटमेंट पाहायला मिळाली, आत्मविश्वासाचा कुठेतरी अभाव. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. खरं तर चेंडू ऑफस्टंप मिस करून जाणार होता. पंचांनी या ठिकाणी नक्कीच इशारा केला की चेंडू ऑफस्टंप सोडून जाणार होता, त्यामुळे हे अपील तुमचं स्वीकारलं जाणार नाही. वरिष्ठ आपले ज्येष्ठ समीक्षक असतील, क्रीडा विश्लेषक असतील, त्यांनी सांगितलंय की संकटांवर संकटांसारखे तुटून पडा. पुन्हा एकदा हा चेंडू फुल टॉस ऑन साईडला, विरकाम दिलाय आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय षटकार. पाटील
आता पाहू शकता आपण कशा पद्धतीने. तर नोबॉलसाठी मोरेसर रिव्ह्यू आहे, तर आपण टेक्निशियल टीमकडे जाऊन चेक करा की या बॉलचा हाईट फॅक्टर का होता, आणि नंतर जो रिव्ह्यू आहे तो जर सक्सेस झाला तर नोबॉल घोषित केला जाईल, अन्यथा मात्र हा बॉल काउंट केला जाईल दहा फलकावरती गोलंदाजाच्या खात्यामध्ये. येस, आपण पाहिलं की कशा पद्धतीनं चेंडू फुल टॉस होता आणि तो नक्कीच कमरेच्या वर आहे की नाही याची इथे मात्र खेळाडूकडून पंचांकडे मागणी होते बीमरसाठी. तर नक्कीच आमचे तिसरे पंच इथे मात्र टेक्निकल रूम आमच्या GTC लाईव्ह टेक्निकल रूममध्ये पोहोचताना आणि त्यांच्यामार्फत योग्य परीक्षण होईल आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांमार्फत तो निर्णय जाहीर होईल. पण ज्यावेळेला अशा प्रकारचे चेंडू मिळतात त्यावेळेला त्याचा प्रहार किंवा आक्रमण करणं अत्यंत आवश्यक होतं आणि तेच इथे मात्र केलं आहे आणि संघाची स्थिती थोडीशी सुधारण्याचा प्रयत्न इथे मात्र सार्थकी ठरतोय फलंदाज संदेश मार्फत. खराब चेंडू बऱ्याचदा आपण काय पाहत असतो की एखादा खराब चेंडू सामन्याला नक्कीच. येस ओमकार, आपण कृपया आमच्याशी संपर्क साधायचा. ओमकार येस, विनंती असेल कृपया आपण क्रीडा रसिकांना की पंचांमार्फत जे निर्णय होतात ते आपण शाउट करू नका, ओढू नका. आमची नक्कीच संपूर्ण टीम त्याकडे लक्ष केंद्रित करते. तर इथे मात्र पंचांमार्फत अनसक्सेसफुल रिव्ह्यू, अनसक्सेसफुल संख्या 22 आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. व्यासपीठाच्या बाजूला जे क्रीडा रसिक आहेत त्यांनी कृपया शाउट करू नका, विनंती असेल. तर इथे मात्र 6 धावांनी धावफळका पोचते 10-22. आता मात्र तिसरं षटक येईल. 19 धावांची गरज आहे विजयासाठी 24 चेंडूमध्ये. हा चेंडू फुलरलाय, कॉड बँडचा अपील पंचांनी स्वीकारलाय. फलंदाज संदेशला परतावं लागेल. हा पहिला धक्का मैदानावर लागतोय. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर प्रमोद पाटील आणि त्यांचे सहकारी, विनंती असेल कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधा. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स प्रमोदजी पाटील किंवा त्यांचे सहकारी आमच्याशी त्वरित संपर्क साधा. तर इथे मात्र आपण पाहतोय की या दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे मात्र यश संपादित करण्यात सतीशला यश मिळते, कारण ज्यावेळेला पहिलं षटक त्यांनी अतिशय दर्जेदार टाकलं त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स, एक वेगळं मनोबल त्याला प्राप्त झालं होतं आणि त्या मनोबलाचा इथे मात्र फायदा होतोय आणि पहिला हादरा जय हनुमान सरोली या संघाला धावसंख्या 22 असताना पडतो. नक्कीच 41 धावांचं संरक्षण करायचंय जय हनुमान अमित स्पोर्ट्स सावंदे संघाला आणि हे संरक्षण करताना मात्र यांना एक एक चेंडू खरं तर मोजून मापून टाकावं लागेल. पुढची लढत तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी जय हनुमान पोगा वर्सेस आई वज्रेश्वरी निंबवली या दोन संघादरम्यान या नंतरची लढत इथे आपल्या समोर. मात्र चालू सामना आपण पाहतात अमित स्पोर्ट्स सावंदे वर्सेस जय हनुमान सरवलीमध्ये. 41 धावा करायच्यात, 22 धावा झाल्यात, 2.1 षटक संपन्न झालं आहे आणि अजूनही इथून 19 धावांची गरज आहे. तर इथे पारितोषिक आहे मयूर भोईर आणि सन्नी भोईर यांच्याकडून संदेश भोईर आणि सागर भोईरसाठी. सलग 3 षटकार जर ठोकले तर रोख रक्कम 5,000. तर चेंडू अवसा हवेत आहे, झेलची शक्यता. एक सोपा झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होत त्यावेळेस. तर फलंदाज या ठिकाणी बाद, दुसरा धक्का लागलाय मैदानात येतोय फलंदाज मोनिश. गतवर्षी या स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट फलंदाज होता, बघूया तोच मोनिश मैदानात कशा प्रकारे कामगिरी करतोय. इथे मात्र विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी आपण पाहू शकता. सुकेश डाकी साहेब आमच्या सर्व मान्यवरांची चर्चा करताना एकंदरीत ही स्पर्धा कशा पद्धतीनं आपण आखलीत, कशा पद्धतीने योजलीत या सर्व गोष्टींचं नक्कीच थोडंसं चर्चासत्र घडताना. नक्कीच
12 दिवस चालणारी ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि त्यासाठी घेतलेले हे अहोरात्र परिश्रम कुठली गोष्ट बघताना खूप सुंदर दिसत असते, मात्र त्यामागील घेतलेले परिश्रम फार कमी लोकांना ठाऊक असतात. सगळ्या मॅचच्या दिशेने इथून बघूया हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सतीश. हा चेंडू खाली राहिला आहे, मात्र आपण पाहिलं तर फिरकी गोलंदाजी सुरू करत ओरपिच गोलंदाजी आपण पाहिलं तर हा चेंडू होता, पण ते जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतात, बॅकफूट जाण्याचा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज अपयशी होत आहेत. सतीशने पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं धावा खर्च केला होता फक्त 4 आणि त्या सतीशचा वापर या ठिकाणी होतोय तिसऱ्या षटकामध्ये. सतीश पुन्हा एकदा स्ट्राईकला संदेश. हा चेंडू कॉड बँडचा अपील पंचांनी स्वीकारले, आणखीन एक धक्का. पहा कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी, फलंदाजाला मजबूर केलं होतं शफल क्रॉस होण्यासाठी आणि बॅटची आतली कडा चाटून विकेट किपरच्या हातामध्ये हात शिल. सतीश हा पालक आहे संघाचा आणि त्याला माहिती आहे ही जबाबदारी किती मोलाची आहे आणि त्या जबाबदारीला अतिशय पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे तो पार पाडतोय. नक्कीच जय हनुमान, सरोली संघासाठी हा पेपर सोपा वाटत होता पण तो आता कठीण होताना दिसतोय, कारण खरं तर सतीच्या गोलंदाजीमुळे हे जे लक्ष सोपं वाटत होते कठीण होताना दिसतंय आणि इथे चांगली गोलंदाजी सतीची होती. अशीच जर भेदक गोलंदाजी झाली तर ते सामन्यावरती शिरकाव करतील सामन्यामध्ये आणि या सामन्यावरती पकड मजबूत करतील आणि विजयाच्या दिशेने ते जाऊ शकतील. पण सरवली संघाच्या मोनिशकडं नक्कीच आता फार मोठी अपेक्षा असेल संघनायकाला. नक्कीच क्रिकेटमध्ये असं कोणी भविष्य करता नाही आहे की एकंदरीत पुढच्या चेंडूवर काय घडेल हे भविष्य वर्तवू शकेल. प्रत्यक्ष कृतीतून आणि प्रत्यक्ष प्रयत्नातून जे घडतं ते क्रिकेट. आणि लास्ट इयरचा बस बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट होता मोनिश पाटील या स्पर्धेतील, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा नक्कीच असतील. आणि अवी चौधरी आहे ज्याच्याकडे अनुभव चांगला आहे, त्यामुळे मोरेश सर आणि विनोदा मॅच चांगली रंगेल, बट जी फाईट करते ना अमित स्पोर्ट्स सावंत जिगर बाजा. येस नो डाऊट, कारण काय माहिती आहे का ज्या वेळेला तुम्हाला या खेळपट्टीचा व्यवस्थित अनुभव असेल अंदाज असेल एकंदरीत तुमच्याकडे चांगले परिश्रम किंवा चांगले कलागुण असतील त्यावेळेला तुम्ही चांगला दर्जा तिथे मात्र देऊ शकता आणि तेच इथे करण्याचा प्रयत्न करतात हे सर्व हर हुन्नरी खेळाडू. तर बघूया हे षटक निर्धाव होणार का हा प्रश्न अखेरचा चेंडू. आणि हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक पण त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. षटकार 5 चेंडू निर्धाव, पण हा षटकार पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि कशा पद्धतीनं स्लॉग स्वीप केला होता. अप्रतिम फटका आणि चेंडू मिडविकेटच्या वरून जातोय. तिथे आमचे नक्कीच मुख्य आयोजक सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांचा बॅनर आणि नितीन गडकरी साहेबांचा आमच्या खासदार साहेबांच्या समवेत तो बॅनर आणि त्याला हिट करणारा हा षटकार आणि धावसंख्या पुढे जाताना पोहोचते ती आता मात्र 28 वर. एकंदरीत शेवटच्या चेंडूवर हा 6 धावा येणं इथे मात्र थोडंसं आशादायी क्रिकेट घडते जयनमन सरोली बाबतीत असं म्हणणं योग्य ठरेल, कारण ज्या वेळेला 5 चेंडूमध्ये अतिशय चांगली गुणवत्ता सादर केली होती सतीशनं पालकपदाला योग्य न्याय योग्य भूमिका देणारं त्याचं कौशल्य आपण पाहिलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवर जो ओरपी चेंडू मिळाला तो आपण पाहिला अविनाशनं अप्रतिम फटका खेळला आणि या 6 धावा अर्जित केल्या. हा षटकार नक्कीच होता, पण हा षटकार खरं तर सावंदे संघाच्या समर्थकांच्या हृदयावरती नक्कीच घाव घालणारा होता. आपण पाहिलं तर 40 धावा आणि इथून हा संघ खूप चांगली गोलंदाजी करत होता, पण सतीशच्या 5 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती असं वाटलं होतं निदान षटक जातंय की काय, पण त्यानंतर फलंदाज अविनाशने इथे मात्र विनाशकारी अष्टो खेळला खरं तर सावंदे संघासाठी आणि एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतात 28-13 धावांची आता गरज आहे 18 चेंडूमध्ये. आस्किंग रेट 4.33 आस्किंग रेट फार कमी झालंय षटकाराला आणि या सामन्याचं चित्र थोडंसं बदललं आणि पारडं झड झालं मैदानावरती जय हनुमान सरवली संघाचा. तर 18 चेंडू 13 धावा समीकरण कधी कशी आणि कुठे बदलतील
याचं एकंदरीत अनुमान अंदाज कुणी भविष्यकरता वर्तवू शकत नाही. कारण एका एका वेळा आपण असं पाहिलंय की कधीकधी एक षटक किंवा दोन षटक असताना एक दोन दोन धावा असतात, मात्र त्या दोन धावा देखील खर्च करत नाही. ही गुणवत्ता असते त्या गोलंदाजाची. आणि कधी कधी आपण पाहतो की 36 किंवा 42 धावा असतात दोन षटकामध्ये आणि त्या फलंदाजीने पूर्ण केल्यात. हे क्रिकेटचं एकंदरीत आपला इतिहास आहे. सागर येथे मात्र हलक्यातनं फक्त चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र अतिशय दर्जेदार इथे मात्र समन्वयाने या दोन धावा पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेटचं चांगलं कौशल्य आणि या दोन धावा पूर्ण झाल्यानंतर धावफळकावर धावा पोचतायत त्या 30 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी 30 वीर तानाजी दापोडे 40+ ग्रामीण कुंदन पाटील साहेबांची जी संघटना आहे 40+ची त्या वेहले संघाणी आणि वेहले दिवा आणि वेहले दिवा स्पोर्ट दिवा 40+ आणि वेहले संघ गावदी स्पोर्ट्स वेहले 40+ भिवंडी क्रिकेट 40+ संघटना कुंदन पाटील साहेबांची जी संघटना आहे त्या सिनियर 40+ यस दशरथदादा आपण नक्कीच आमच्या A1 जोडीच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतोय. नॉट आउट तर इथे मात्र हा फलंदाज सुखरूप आहे आणि या दोन धावा ग्राह्य देण्यात येतील आणि दोन धावांनी धावसंख्या पोचते ती एकंदरीत 30 वर. विनोद एकंदरीत आपण पाहू शकता चित्र कशा पद्धतीने दिसतंय. सारं काही आंतरराष्ट्रीय दर्जाचं खर तर खूप अत्यंत चांगलं टेलिकास्ट आणि हे वैशिष्ट्य आहे GTCचं. पुढचं चेंडू राईट ओव्हर द विकेट इथे मात्र अंतिम क्षणाला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. अकूट टप्प्याचा चेंडू होता पाहिलं होतं जास्त उसळी मिळते आणि ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होता थोडंसं बॅकफूटला जातोय फक्त फळी उभी करतोय आणि फक्त दिशा देतोय चेंडू गली क्षेत्राकडे बघतोय फक्त एकच धाव एका धावेने धावसंख्या पोचते 31 वर. 10 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 16 चेंडू 10 धावांची गरज. संयमी खेळ करणं गरजेचं. सागर हलक्यातनं फक्त चेंडूला जेंटर पुश करतोय चेंडू बोलतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामधून डीपमध्ये आणि फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागेल. एक एक धाव खर्च करताना इथे मात्र विचार करावा लागेल योग्य निर्णय घ्यावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण ज्या पद्धतीनं एकंदरीत धावांची आवश्यकता आहे जास्त चेंडूंमध्ये जास्त धावा न खर्च करताना विकेटवर कॉन्सन्ट्रेशन करणं निर्धाव चेंडू टाकणं हे एकमेव आता ध्येय असावं गोलंदाजांचं आणि त्याला साजेशी क्षेत्ररक्षणाची साथ देणं अत्यंत आवश्यक. सागर षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय आणि इथे मात्र यश क्षेत्ररक्षक देखील मिस करतोय. फलंदाजानं मिस केलं होतं इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील मिस करतोय आणि इथे मात्र सुटकेचा निश्वास सोडतोय तो फलंदाज मोनिश. एक धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 33 वर. असं वाटलं होतं की मोनिशला आता आपण बाद होतोय की काय जीव भांड्यात पडला होता आणि ते मात्र सुटकेचा निश्वास सोडतोय तो आणि देखील त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य येत आहे. मात्र सागरला इथे मात्र आपण पाहतोय की यशाचीच पालवी मिळणार होती मात्र सुदैव इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. यश त्यांच्या वरून चेंडू मार्ग सुतोय निर्धाव चेंडू नक्कीच अविनाशनं ओळखलं होतं की थोडासा चेंडू आखूड आहे आपण थोडंसं शफल क्रॉस होऊन चेंडूला हुक किंवा पुल करू शकतो प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटचा स्पर्श न करता यष्टिरक्षकच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. धावफळकावर धाबा आहेत 33 धावा चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावांची आवश्यकता आहे ती 8 13 चेंडू 8 धावा. सागर इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल धावता सुरेख झेल टिपला होतोय आणि इथे मात्र अविनाशच्या खेळीचा अंत. अंजूर गावात रंगला क्रिकेटचा धुव्वा क्रिकेट महाबली गांधोतील मैदान आजार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान नक्कीच ठाणे जिल्ह्याची नव्हे तर आता संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटची शान झालेली आहे. नक्कीच आमच्या
विनोद भावानी एक गीत काढले, इवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकारचे गीत आणि जो शब्द दिलेत अतिशय समर्पक क्रिकेटला, आणि नक्कीच बरेचसे क्रीडा चाहते फॅन आहेत त्या एकंदरीत त्या शब्दांचा. तर सागरला शेवटच्या चेंडूवर यश मिळते आणि इथे मात्र संघासाठी थोडासा सुटकीचा निश्वास सोडला जातोय. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आपण पाहू शकता. हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि आमचे सर्व सन्माननीय अतिथी या व्यासपीठावर येऊन इथे मात्र या सामन्याचा प्रत्यक्ष आनंद घेताना विनोद एकंदरीत काय अनालाइज करशील या एकंदरीत 4 षटकांचा? 4 षटकांमध्ये खरं तर मी कौतुक करेन, कारण खरं तर धावफलकावरती फक्त 40 धाव आहेत आणि असं वाटत होतं की हा सामना लवकर संपेल, पण ही खेळपट्टी खरं तर गोलंदाजांना सहाय्य करते आणि कमी धावसंख्येवरती जी फाईट दिली आहे अमित स्पोर्ट सावंती संघाने ती वाखाणण्याजोगी आहे. पण 2 षटकांमध्ये त्यांना 8 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत, या रोखल्या जातील का प्रश्न आहे. पण मला आठवतं आहे आपण जेव्हा खारघरच्या मैदानावरती दोघेजण स्पर्धा कव्हर करत होतो 2017 ती गोष्ट आहे, आणि तिथे आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नव्हत्या रॉयल कोलंबोली संघाला, हा देखील विक्रम आहे. आणि यंदाच्या हंगामात पाहिलं तर मुरबी संघाने 12 चेंडू 6 धावा करू दिल्या नाही चांभारली संघाला. तसंच काही घडलं तर या सामन्यामध्ये नक्कीच रोमांच निर्माण होऊ शकतो. विश्व येतोय अप्रतिम चेंडू. ऑफस्टिकच्या कधी थोडंसं बाहेर चेंडू पिच करणं किंवा गोलंदाजी करणं हे अतिशय चांगलं गोलंदाजाचं विश्लेषण किंवा प्रत्यय असतो आणि तेच सादर करण्याचा प्रयत्न करतोय विशू, ज्यांनी पॉईंटमध्ये नुकताच झेल टिपला होता तोच विशू इथे मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत. पहिला चेंडू निर्धावात होतोय, 11 चेंडू 8 डबांची गरज विशू. सुरेख चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि उत्तमरित्या झेल टिपला होतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. इथे आपण पाहिलं तर यॉर्क पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता आणि त्याला बॅकफूट वर जाऊन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. अप्रतिम फलंदाजीचा प्रत्यय होता, मात्र पॉवर थोडीशी कमी पडली आणि त्याच कारणास इथे मात्र फलंदाज लॉंगर क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात बाद. झेल ज्याने पकडला अनिकेत भोईर, खरं तर निलेश पाटील यांचे ते भाचे आहेत आणि इथे मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. सामना अजूनही यावेळेस क्लोज येतो, अशाच प्रकारची गोलंदाजी पुढे सुरू राहिली तर आणखीन हा सामना रंगतदार होईल आणि प्रेक्षकांसाठी हा सामना पर्वणी ठरेल, कारण अजूनही 8 धावांची गरज आहे, चेंडू मात्र शिल्लक आहे 10. नक्कीच आता मात्र थोडीशी कलाटणी मिळते, थोडं सामन्यामध्ये एक उत्सुकता निर्माण होते आणि या सामन्यामध्ये नक्कीच पारडं कुणाचं जड होईल एकंदरीत ह्या शेवटच्या षटका या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत समजेल. इथे मात्र चेंडूला सरळ स्वंग केलं जात आहे बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिडविकेटच्या मागे, A1 क्वालिटीचा ब्रँडेड खासदार षटकार. मोनीशसाठी स्पर्धा गतवर्षी देखील अत्यंत चांगली राहिलेली आहे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याचा नक्कीच सन्मान करण्यात आला, त्याची निवड झाली, जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि इथे मात्र मोनीश षटकार लगावते. सामन्याचं चित्र आता मात्र स्पष्ट होताना दिसतंय, जय हनुमान. सरळी संघ मात्र विजयापासून फक्त 2 पावलं दूर आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 2 धावा. मोनीशने सामन्यातला जो सस्पेन्स होता, जो रहस्य होता, तो मात्र उलगडलेला आहे. मोनीशकडे क्वालिटी आहे आणि तो क्वालिटी ते मात्र सादर करतोय. विनोद, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मोनीशने नक्कीच आपला दर्जा आपली गुणवत्ता सादर केली आहे. इथे मात्र अराउंड लेग फुल टॉस डिलिव्हरर चेंडू आपण पाहतोय, सरळ मधली यष्टींचा भेद घेतोय आणि इथे मात्र विनोद काय म्हणशील एकंदरीत, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर गडीबाद, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर गडीबाद. नाही, गोलंदाजी चांगली झाली, एक फुलटॉस चेंडू आला, सिक्सरला, पण पुढचा चेंडू देखील फुलटॉस होता. तर क्रिकेटमध्ये असं घडतं, ज्या चेंडूवरती षटकार आला होता आधी चेंडू होती त्याच चेंडूवरती फलंदाज बाद झाला. क्रिकेटची परिणितीच बदलली, क्रिकेटची परिभाषा किंवा क्रिकेटची व्याख्याच बदलली आहे, कारण आपण पाहिलं हेलिकॉप्टर म्हणजे यॉर्क चेंडू
कधी कधी फलंदाज असे म्हणजे तारांबळ उडायची त्यांची की कसा हा चेंडू खेळावा. मात्र हेलिकॉप्टर शॉटचा ज्या वेळेला शोध लागला त्यावेळेला आपण ह्या फटक्याला देखील सहा धावांवर जाताना देखील पाहिले आणि कधी कधी फुलटो चेंडूवर गडी बाद होताना पाहिले. किस हेलिकॉप्टर ज्याला थप्पड शॉट देखील म्हटले गेले. संतोष लाल जे महेंद्रसिंग धोनीचे मित्र होते त्यांनी खरं तर हा स्ट्रोक आणला आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने त्या फटक्यावरती प्रभुत्व मिळवलं आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक असे खेळाडू आहेत. आता आपण पाहतो सातव्या आठव्या क्रमांकाचा फलंदाज देखील सर्रासपणे यॉर्कर यॉर्करवरती हेलिकॉप्टर उडवत असतो. पुढचा चेंडू विश्व इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली होती. चेंडू वळतोय तो इथे मात्र बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त सन्मानपूर्वक एक धाव. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 40 वर. फक्त एका धावीची गरज विजयासाठी. बरोबरी साधताना इथे आपण पाहतोय जयनमान सरवली या संघाला. अतिशय चांगली स्पर्धा, चांगला खेळ आणि चांगले संघ. 96 ग्रामीण संघ आपण पाहतोय. भिवंडीमधील 48 संघ आणि ठाणे, रायगड, पालघर, शहापूर, मुरबाड इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्लिअर होतोय. खासदार चौकार विजय संपादन करतोय जनमान सरवली संघ. तर इथे मात्र संदेशनं एक चौकार आणि एक षटकार प्राप्त केलाय. तर थँक्यू डीजे. जे पारितोषिक लावलं होतं मयूर भोईर आणि सन्नी भोईर यांनी संदेश भोईर आणि सागर भोईरसाठी एक षटकारासाठी 2000 रुपये, तर ते 2000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र संदेशला लाभतंय. आणि सामनावीर सागर 2 गडी बाद 6 धावा खर्च करून 2 षटके त्यांनी हाताळली आहेत. 2 गडी बाद 6 धावा 2 षटकं. तर उत्तम भुईर यांच्या उत्तम चौधरी यांच्याकडून जे पारितोषिक होते ते एकंदरीत फलंदाज बाद झाले. ते 3-1 धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यामुळे 4 फलंदाज बाद झाले होते. 3 गडी बाद झाले. आपण पाहतोय झेलचीच्या स्वरूपात 3 फलंदाज आणि 1 धावचीच्या स्वरूपात. म्हणजे प्रत्येकी 200-200 रुपयाचं जे पारितोषिक होतं सागरला लाभतंय 400 रुपये आणि संदेश लाभते 2000 आणि जयेशला 200 असं एकंदरीत. तर सागरला देखील इथे मात्र 2 गडी बाद केलेत त्यामुळे त्यांच्यासाठी 6000 आणि 3000 इथे मात्र जयेशला मिळत आहेत. तर